आज कर्जत जामखेड मधून रोहित पवारांचे अत्यंत विश्वासू हजारो कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश करतायत आणि एक मोठं खिंडार शरद पवार आणि रोहित पवारांच्या गटाला बसणार आहे. आणि मला वाटतं जे काही पक्षप्रवेश आज होणार आहेत कर्जत जामखेडमध्ये नगर जिल्ह्यामध्ये 100% कर्जत जामखेड आम्ही जिंकू अशी स्थिती आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची होणार आहे. आम्ही जिंकू, राष्ट्रवादी शरद पवार गट तिथे हरणार आहे. सर, आज दुपारी एक महत्त्वाची बैठकही पार पडत आहे, नेमकं बैठकीचं स्वरूप कसं असेल? आज भाजपाच्या राज्य निवडणूक संचालन समितीची बैठक आहे. राज्याचे आमचे संयोजक रावसाहेब दानवेजी आहेत आणि या बैठकीमधून महायुतीचा समन्वय आणि राज्यातलं संपूर्ण विधानसभेमध्ये आम्ही एकनाथजी, अजितदादा आणि आमची या तिन्ही पक्षाची समन्वय समिती आज होणार आहे. महायुतीची समन्वय समिती, विधानसभा निहाय समन्वय समिती आम्ही करतो आहे आणि त्यामधनं महायुतीचं कोऑर्डिनेशन करून महायुतीमध्ये एक एक कार्यकर्ता जोपासला जाणार आहे. कुठे आमच्यामध्ये गटबाजी होणार नाही, आमच्यामध्ये समन्वय राहील याकरता 288 समन्वय समित्या 288 समन्वय समित्या महायुतीच्या आज करण्याची योजना आम्ही करतो आहे. दुसरीकडे अजित पवार यांना कुठेतरी बाहेर काढावं आणि भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने एकत्र करावं यासाठी दबाव तंत्र दोन्ही पक्षांनी हे पे वर्कर जे आहेत, पे वर्कर जे आहे उद्धव ठाकरेंचे, पे वर्कर जे आहे काँग्रेसचे, ज्यांनी मोठे मोठे वॉर रूम बनवले आहेत, काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याकरता अजितदादा आमच्याकडे चालले आहे, अजितदादाला आम्ही बाहेर काढतो आहे. हे जे आहे ना, हे जे पे वर्कर्स आहे आणि मोठ्या मोठ्या वॉर रूम्स तयार केल्या आहे महाविकास आघाडीच्या लोकांनी, त्या वॉर रूममधनं अशा बातम्या सोडल्या जातात आणि त्यातून दिवसभर काहीतरी असा काही मोठा स्फोट होणार आहे असं भासवलं जातं. उलट मी तर म्हणेल की उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि शरद पवारजी करतायत. उद्धव ठाकरेंना कबूल केलं की मुख्यमंत्री करू, आता उद्धव ठाकरेंना साथ देत नाहीये. दिल्लीमध्ये 2 दिवस बसवून ठेवलं, ते कटोरा घेऊन फिरत होते उद्धव ठाकरेजी, मुख्यमंत्री द्या मुख्यमंत्री द्या कटोरा खाली घेऊन आले. आणि 2-4 सभेमध्ये त्यांचे प्रवक्ते मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे सारखा दुसरा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, या महाराष्ट्राला उद्धव ठाकरेची गरज, पण बाकीचे लोक पाहायला तयार नाही. आणि त्यामुळं उलट महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्याच्या मोठी चर्चा विदर्भात आहे. नागपूरमध्ये तर उद्धव ठाकरेला कोणती जागाही द्यायला तयार नाही, काल काँग्रेसनी 12 जागा सांगून टाकल्या. म्हणजे नागपूरच्या उपराजधानीमध्ये उद्धव ठाकरेला एकही जागा मिळणार नाही आहे. याचा अर्थ काय? उद्धव ठाकरेला कमीत कमी मागच्या वेळी आम्ही 3 जागा दिल्या होत्या युतीमध्ये, आता उद्धव ठाकरेकडे जागा नाही. काल काँग्रेसने डिक्लेअर करून टाकलं की आम्हीच लढणार 12 सीट नागपूरच्या. त्यामुळं उद्धव ठाकरेंना खाली करण्याचं काम हे महाविकास आघाडी करता असं मला दिसत आहे. सर, याच नागपूरमधून काँग्रेसचे आमदार म्हणतात की मुख्यमंत्री पद जे आहे ते आम्ही नाना पटोलेंसाठी खेचून आणू. एकीकडे संजय राऊत सातत्याने उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्री पदाची मागणी करत असताना शरद पवारांनीही काल संजय राऊतांना टोला लगावलं की अशा प्रकारे परस्पर तुम्हाला जागांची घोषणा करताना नाही, मुख्यमंत्री पदावर ठरवता येणार नाही. बघा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून विजय वडेट्टीवारचे बोर्ड लागले, भंडारा गोंदिया जिल्ह्यात नाना पटोलेचे लागले, नागपूरच्या उपराजधानीत नाना पटोलेचे लागले, तिकडे नगरमध्ये बाळासाहेब थोरातचे लागले, तिकडे अनेक बोर्ड लागले. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, नागपूर आणि विदर्भामध्ये तर उद्धव ठाकरेंना बोटावर 2-4 जागा देतील, पण उपराजधानीमध्ये सुद्धा जागा मिळणार नाही. आणि आज तर त्यांनी अधिकृत तिथल्या अध्यक्षांनी सांगितलं काँग्रेसच्या की आमचे नाना पटोलेत आम्ही धक्का मारून, म्हणजे आम्ही शरद पवारजीला धक्का मारू, आम्ही उद्धव ठाकरेला धक्का मारू आणि आमचा मुख्यमंत्री करू असं सुतवाच एका जबाबदार काँग्रेसच्या नेत्याने केला आहे. त्यामुळं आमच्याकडे आम्ही महायुती पक्की आहो, आमच्या समन्वय समित्या होतात आहे,
म्हणजे प्रत्येक विधानसभेला आमची समन्वय समिती राहणार आहे. आज आम्ही 3-3 नावं डिक्लेअर करतो आहे. भाजपचा कोण असणार, एकनाथ शिंदेचे कोण असणार, अजितदादाचे कोण असणार, 3 नेत्यांची समन्वय समिती ज्यातनं कुठल्याही प्रकारचा दगाफटका होणार नाही महायुतीमध्ये, याकरता आम्ही समन्वय करतो आहे. जिकडे अजित पवारचे उमेदवार आहेत तिकडे भाजपा आणि शिवसेना समन्वय करेल, जिकडे आमचे उमेदवार आहेत तिकडे दोघं समन्वय करतील. पण आम्ही ठरवलं आहे लोकसभेत जे काही चुका झाल्या आहेत त्या चुका आता विधानसभेत करायच्या नाही. एक संघ एक दिलान लढायचं आणि 14 कोटी जनतेकरता डबल इंजिन सरकार, केंद्रातलं एक इंजिन, महाराष्ट्रातलं एक इंजिन, डबल इंजिन सरकार केंद्रातल्या राज्यातल्या योजनाकरता आणि महाराष्ट्राच्या जनतेकरता करायचं आणायचंच असा आमचा महायुतीचा समन्वय आहे आणि त्याच्याकरता आजची बैठक आहे. शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी जे बरसरंगी उपोषणाला बसले त्यांचं आंदोलन योग्य असल्याचं म्हटलेलं आहे, सातत्याने तुम्ही विचार ना करत होता विरोधी पक्षाची भूमिका जाहीर करावी? नाही, पहिले तर मला शरद पवार साहेबाला विचारायचं आहे की जे अस्तित्वातलं आरक्षण आहे ओबीसी एससी एसटीचं, ते आरक्षण त्यांचे युतीतले त्यांचे महाविकास आघाडीतले काँग्रेस पक्षाचे नेते हे म्हणतात की अस्तित्वातलं आरक्षण आम्हाला बंद करायचं आहे. म्हणजे राहुल गांधी असे म्हणतात की अस्तित्वातलं आरक्षण जे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने मिळालं ते आरक्षण आम्ही बंद करू. एककडे म्हणतात नवीन आरक्षणाची गोष्ट, म्हणजे जुनंच आरक्षण बंद करण्याला निघाले आहे, जुनंच आरक्षण त्या ठिकाणी एससी एसटीचं बंद करण्याची घोषणा राहुल गांधींनी केली, मग नवीन आरक्षणाचा विषय शरद पवार साहेब कसे आणतात आहे? पहिला राहुल गांधीला प्रश्न महाराष्ट्र विचारला गेला शरद पवार साहेबांना की अस्तित्वातलं ओबीसी आरक्षण तुम्ही बंद करणार आहे, अस्तित्वातलं एससी एसटी आरक्षण तुम्ही बंद करणार आहे आणि मग मराठा आरक्षणाचं काय होईल? त्यामुळे पहिलं तर तिन्ही पक्षांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन की जे राहुल गांधी बोलले यांना मान्य आहे का, शरद पवारांना राहुल गांधीचं म्हणणं मान्य आहे का की आरक्षण बंद करणार? त्यांच्या महाविकास आघाडीमधला एक पक्ष आहे, त्यांनी भूमिका व्यक्त केली आहे. शरद पवारजींना माझा पहिला प्रश्न आहे की त्यांनी राहुल गांधीच्या अमेरिकेतील आरक्षण रद्द करू या वाक्याचा या त्यांच्या शब्दावर किंवा हे जे बोलले राहुल गांधी याच्यावर शरद पवार साहेबांनी आपली टिप्पणी करावी, सोबत उद्धव ठाकरेंनी करावी. उद्धव ठाकरेजून बोलले नाही राहुल गांधीच्या भूमिकेला त्यांचं समर्थन आहे का, शरद पवारचं समर्थन राहुल गांधीला आहे का, हे जरा पहिले क्लिअर केलं पाहिजे. राहिला मराठा आरक्षणाचा प्रश्न, मराठा आरक्षणावर पवार साहेबांच्या मागच्या 40 वर्षांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका आहे. अनेक वेळा सत्तेमध्ये असताना शरद पवारजींनी म्हटलं की मराठाला समाजाला आरक्षणाची गरज नाही, मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, हे शरद पवार साहेबांनी अनेक वेळा बोलले आहेत. आणि आता मताच्या राजकारणाकरता मराठा समाजाचे मतं घेण्याकरता या ठिकाणी शरद पवार साहेब पुन्हा दिशाभूल करतात आहे. मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसारखे सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे, मराठा आरक्षणाचा योग्य निर्णय घेतील. पण पवार साहेबांचं जे काही म्हणणं आहे ते दुटप्पी आहे, त्यांची भूमिका कधी एक होती कधी एक आहे. पण भाजपाची क्लिअर भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, पण ओबीसीचं 0.01% हात लावू नये ही आमची भूमिका आहे. मुंबई ट्रिपल तलाकचं प्रकरण समोर आलेलं आहे, फोनवरून ट्रिपल तलाक दिलेला या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र आरोपीला 10 दिवस होऊन गेले तरी अटक नाहीये. मुस्लिम बाईंनी कडून न्यायाची अपेक्षा केली जात आहे, मिळेल नाही? आता केंद्र सरकारने कायदा केला आहे तर राज्यामध्ये जर अशी घटना घडली असेल तर मान्य गृहमंत्री याचं लक्ष टाकलं असेल एखाद्या, मग त्याबद्दल फार माहिती नाही. केजरीवाल काल म्हणालेले आहेत की भाजपमध्ये ईडी सीबीआयच्या धमक्या देऊन लोकांना घेतलं जात आहे, ही भूमिका आरएसएस आणि मोहन भागवत यांना मान्य आहे का? त्यांनी 5 प्रश्न उपस्थित केलेले आहेत. महाराष्ट्रात काही नेते जेलमध्ये जाऊन आले, केजरीवाल जेलमध्ये जाऊन आले, जे जेलमध्ये जाऊन बाहेर आले त्यांना एकच स्टेटमेंट करायचं आहे या पद्धतीचं. त्यांनी सारखे एक नरेटिव्ह सेट केला आहे, म्हणजे महाराष्ट्रात जे नेते एक झाले ते असेच बोलतात आहे, म्हणजे जेलमध्ये गेलेले. त्यामुळं मला असं वाटतं की कुठल्या पक्षात कोण गेलं किंवा कोण आलं हे पक्षाची भूमिका आहे, पक्षाचे निर्णय असतात, त्यामध्ये संघ किंवा मोहन भागवतीचा का प्रश्न आहे? राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे, तर कुठेतरी आता राज ठाकरे यांची आज बैठक देखील आहे, ते महायुतीमध्ये सामील होत असेल तर तुम्ही घेणार का? असं आहे, कुठल्या विषयाकरता भेट घेतली? अरे त्यांनी स्पष्ट केलं आहे राज ठाकरे साहेबांनी
की आम्ही लोकसभेमध्ये विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला त्यांना त्या संकल्पाला साथ देण्याकरता आम्ही मोदीजी सोबत आहे आणि विधानसभेत ते आमच्यासोबत नाही असं त्यांनी जाहीर केलं आहे. कशाला तुम्ही वेगवेगळ्या भेटीचा वेगवेगळा अर्थ काढता? एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.